अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकरी विद्यार्थी तरुण आणि रोजगार यांच्यासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहे पाहूयात थोडक्यात याची माहिती शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन केलं जाणार आहे बदलत्या हवामानानुसार पिकांचा विकास होणार आहे दोन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह तरुणांसाठी पाच योजनांची घोषणा करण्यात आली यामध्ये पाच कोटीहून अधिक तरुणांना फायदा होणार आहे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पूर्णांक बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा फायदा शेतकरी आणि त्यांच्या जमिनींना होणार आहे सहा कोटी शेतकरी आणि जमीन नोंदणीच्या कक्षात येणार आहे पूर्वेकडील राज्य विकसित भारताचे इंजिन बनतील बिहारला तीन एक्सप्रेस वे मिळाले सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून नवीन रस्ते बांधण्यात येणारे गयामध्ये इंडस्ट्रीयल हब बनवण्यात येणार आहे उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती असणाऱ्या प्रथमच कर्मचाऱ्यांना ई e पी एफ ओ मध्ये त्यांच्या योगदानानुसार प्रोत्साहन मिळेल तीस लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांना दोन वर्षांसाठी दरमहा तीन तीन हजार रुपये प्रतिपूर्ती मिळेल याचा फायदा पन्नास लाख लोकांना होणार आहे फॉर्मेल सेक्टरमध्ये क्षेत्रात काम करणाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत पंधरा हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील दोन लाखाहून अधिक तरुणांना याचा फायदा होणार आहे मुद्रा कर्ज मर्यादा वाढली आहे आता या योजनेअंतर्गत दहाऐवजी वीस लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे तर ग्रामीण विकासासाठी दोन पूर्णांक सहासष्ट लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उद्यानांची देखील घोषणा या ठिकाणी केलेली आहे आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी पंधरा हजार कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत तरुणांचा कौशल्य विकास शिक्षण कृषी रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रावर अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलं आहे